मित्रांनो, आपल्या भारतामध्ये विवाहाला एक पवित्र बंधन मानलं जातं. विवाह झाल्यानंतर प्रत्येक महिला त्याच्या पतीकडे नांदायला जाते. त्यानंतर त्यांच्या पतीचे घरच त्यांचे घर होते, पण त्यांच्याच घरामध्ये अनेकदा त्यांचा छळ केला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच महिलांकडे कोणकोणते कायदेशीर अधिकार असतात ते पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, विवाहित महिलेकडे पहिला अधिकार असतो तो म्हणजे स्त्रीधनाचा अधिकार. आता स्त्रीधन म्हणजे काय? तर स्त्रीधन म्हणजे ही एक संपत्ती आहे जी त्या महिलेला तिच्या लग्नाच्या वेळी मिळते किंवा लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या नंतर स्वेच्छेने दिलेली भेटवस्तू असते. त्यामध्ये हिंदू सक्सेशन ॲक्टने विवाहित महिलेला तिचे स्त्रीधन व त्यावरील मालकीचा अधिकार व स्त्रीधनाचे पूर्ण संरक्षण दिले आहे. तरी जर स्त्रीच्या स्त्रीधनावरील हक्क डावलला गेल्यास ती घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करू शकते. त्यानंतरचा जो अधिकार आहे तो म्हणजे राहण्याचा अधिकार. त्यामध्ये विवाहित महिलेला तिचा पती राहत असलेल्या कुटुंबात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे, मग ते घर वडिलोपार्जित असो, संयुक्त कुटुंबाचे असो किंवा भाड्याचे असो. त्या महिलेला तिच्या पतीबरोबर राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर पतीचा मृत्यू झालेला असेल तरी त्या महिलेला सासरी राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे, जरी ते घर पतीच्या नावावर नसले तरी. त्यानंतरचा अधिकार आहे तो म्हणजे स्थावर मिळकतीमधील अधिकार. यामध्ये हिंदू वारसा हक्क कायदा 1956 कायद्यात 2005 करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार मुलीचे लग्न झालेले असो वा नसो तिला आपल्या वडिलांच्या स्थावर मालमत्तेमध्ये आपल्या भावा इतकाच हिस्सा मिळवण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर विवाहित महिलेला तिचा पतीच्या मिळकतीमध्येही वारसांइतकाच हक्क आहे, पण ती महिला हा अधिकार तेव्हाच मागू शकते जेव्हा तिच्या पतीने कोणतेही इच्छापत्र मृत्यूपत्र केले नसेल. त्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्या महिलेच्या पतीने त्याचे पहिले लग्न शाबूत असताना दुसरे लग्न केले तर त्याच्या सर्व मालमत्तेवर पहिल्या पत्नीचाच अधिकार असेल. त्यानंतरचा जो अधिकार आहे तो म्हणजे घरगुती हिंसाचाराविरुद्ध तक्रार करण्याचा अधिकार. यामध्ये जर एखाद्या महिलेला तिच्या पतीकडून किंवा पतीच्या नातेवाईकांकडून शारीरिक मानसिक छळ केला जात असेल तर ती महिला घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत तिच्यावर होणाऱ्या हिंसाचाराविरुद्ध तक्रार करू शकते. त्यानंतरचा जो अधिकार आहे तो म्हणजे घटस्फोटाचा अधिकार. यामध्ये महिला तिच्या पतीच्या संमतीशिवाय हिंदू विवाह कायदा कलम 13 घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकते. त्यामध्ये घटस्फोटाचा अर्ज हा व्यभिचार, क्रूरता, राहत्या घरातून बाहेर काढणे, मानसिक आजार अशा कारणांच्या आधारे दाखल करता येतो. त्यानंतरचा जो अधिकार आहे तो म्हणजे देखभाल खर्च व पोटगी मागण्याचा अधिकार. यामध्ये जर लग्न अयशस्वी ठरले तर त्या महिलेला घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान स्वतःसाठी व स्वतःच्या मुलांच्या उपजीविकेसाठी अंतरिम देखभाल खर्च आणि घटस्फोटानंतर कायमस्वरूपीचा पोटगी खर्च पतीकडे मागण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यानंतरचा जो अधिकार आहे तो म्हणजे हुंड्याची मागणी केल्यास तक्रार करण्याचा अधिकार. यामध्ये जर महिलेच्या सासरच्या लोकांनी हुंडा मागितल्यास ती महिला भारतीय दंडसंहितेचे कलम 304 आणि 498 तक्रार दाखल करू शकते. त्यानंतरचा जो अधिकार आहे तो म्हणजे मुलांचा ताबा मागण्याचा अधिकार. यामध्ये मुलांच्या ताब्यासाठी आई वडील दोघेही अर्ज करू शकतात, पण जर मुलाचे वय 5 कमी असेल तर त्याचा ताबा आईलाच देण्यासाठी प्राधान्य दिले जाते. यामध्ये घटस्फोटानंतर किंवा वेगळे झाल्यानंतर महिला आपल्या मुलांचा ताबा मागू शकते, मग ती कमावती असो वा नसो त्यासाठी ती आपल्या पतीकडे पोटगी मागू शकते. त्यानंतरचा जो अधिकार आहे तो म्हणजे एकनिष्ठ नातेसंबंध व स्व आदर तसेच स्वतःचे अस्तित्व मिळवण्याचा अधिकार. यामध्ये स्त्रीला स्वातंत्र्याचा, आपल्या पतीच्या बरोबरीनेच जगण्याचा आणि अन्यायाविरुद्ध मोकळेपणाने बोलण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्याचबरोबर तिला वैवाहिक जीवनामध्ये एकनिष्ठ नात्याचा अधिकार आहे.
तर मित्रांनो हे होते विवाहित महिलेकडे असणारे काही महत्त्वाचे अधिकार। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत बाय बाय, जय हिंद।